नमस्कार, मी अस्मिता सूरज म्हणते. तुमचं स्वागत करत आहे एएसए पनवेलकर ब्लॉग्स मध्ये. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे तार मासा फ्राय. तर आज मी तुम्हाला आगरी पद्धतीत दाखवते आम्ही मच्छी कशी फ्राय करतो. चला, तर येथे मी घेतलेलं आहे ताड सुरमईचे पीसेस केलेले आहेत, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, कोकमाचे 2 ते 3 पीसेस आहेत, कोथिंबीर, तेल. हा आगरी मसाला आहे. आगरी मसाल्याऐवजी तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता. हळद आणि मीठ. पहिल्यांदा आपण पेस्ट करून घेऊयात. त्यामध्ये कोथिंबीर, मिरच्या आणि अद्रक, कोकम टाकूयात आणि लसणाच्या काही पाकळ्या लहान लहान आपण बाजूला ठेवूयात. पेस्ट झालेली आहे. आता आपण ही मासलीमध्ये मिक्स करूयात. यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊयात. हळद, आगरी मसाला, मीठ. आता हे मिक्स करून घेऊयात आपण. मसाले मिक्स झालेले आहेत. आता आपण फ्राय करूयात. तवा गरम झालेला आहे आणि त्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि ज्या आपल्या लसणाच्या पाकळ्या राहिलेल्या होत्या त्या मी हलक्याशा टेचून घेतलेल्या आहेत, त्या टाकूयात. आणि आता मच्छी सोडूयात त्यावर. मच्छी मीडियम फ्लेमवर आपण 2 ते 3 मिनटं शिजून घेऊयात. तर आता तुम्ही येथे पाहू शकता की आपण 2 मिनटं मच्छी परतून घेऊयात. आता मच्छी परतून घेतलेली आहे. आता आपण पुन्हा 2 मिनटं मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊया. आता आपली मच्छी झालेली आहे. गॅस बंद करून घेऊयात आणि वरती कोथिंबीर टाकून घेऊयात आणि सर्व करूयात. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा. आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.